षटकारने आगाज केला अमोलने. आता स्ट्राइक रोटेट करतोय राहुलकडे आणि गोलंदाज मंगेशला तुम्ही पाहताय. चार षटकाची मॅच, दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आहे. गावदेव सुंदर गागरकोड आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत भाऊ उंबरकोड. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा. आमचे प्रेरणास्थान व सल्लागार आपण पाहतोय अनिल दादा मालुसरे शिवसेना तालुका प्रमुख. काही क्षणापूर्वी त्यांचं इथे आगमन झालं. आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता पुणे येथे. त्यांचा सत्कार आपण इथे करणार आहोत, विशेष सत्कार. कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणं इतकं सोपं नाही आहे मित्रांनो, आणि तो कारनामा केला होता पुण्यामध्ये गणेशने. त्यामुळे गणेशचा एक विशेष सत्कार आपण इथे करणार आहोत. योगेश मालुसरे यांच्या शुभाशय सत्कार केला होतोय. आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल गणेशला, ज्याने आताच काही दिवसांपूर्वी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. इथे 2 धावा बेगाने पूर्ण केल्या आहेत. चार चेंडूचा खेळ संपलाय, 10 धावा धावलकावती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो गावदी सुंदरवाडी गागडकोट संघ तुम्ही पाहतात. प्रथम बॅटिंग करतोय 4 षटकांच्या मॅच मध्ये. जेलची शक्यता होती मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे लांब राहिले, एक सिंगल मिळाले. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. हातावरती नियंत्रण नव्हतं, त्यामुळे व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या 12. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऍड इथे केली जाईल. एक संत सुरुवात म्हणता येणार नाही, कारण 10 जास्त धावा या षटकामध्ये आल्यात. 13 धावा दिल्या आहेत गोलंदाजा मंगेशने. 4 षटकांची मॅच. पाण्याची मागणी केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. संजय बोरे यांचा इथे सत्कार केला जाईल. निखिल यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते निखिल यांच्या शुभास्ते आपण संजय बोरे साहेबांचा सत्कार करणार आहोत. तर संजय बोरे साहेब या आपला सत्कार इथे होईल. संजय बोरे साहेबांचा सत्कार इथे केला जाईल. निखिल दादांच्या शुभ निखिल मालुसरे यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. धावसंख्या 14. राईटी लेफ्टी बॅट्समॅन आहेत, त्यामुळे आपण पाहतोय साहेबांचा सत्कार इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विशालचा वापर केलाय. ज्या विशालला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता
वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, बॅकअप नाहीये, दोन धाव येतील. धावसंख्या 16, कारण बॅकअप नाहीये, मग डायरेक्ट हिट कशासाठी केले? कारण की ज्यावेळी तुम्ही धावा चेस कराल त्यावेळी एक एक धाव तुमच्यासाठी मित्रांनो खूप महत्वाची आहे. बॉलिंग करणारे संगत इथे सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतो, मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. विशाल पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. ऑन साईडला वळवायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटचा संपर्क इथे झाला नाही, पंचांचा लेग बाईसचा इशारा होतोय. एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धापल का धाव लागल्यात त्या 18. फुल टॉस बॉल होता, लॉंगांच्या दिशेने खेळताय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडीशी घाई करतायत. दोन धावा पूर्ण होत आहेत. डायरेक्ट हिट जरूर केलं होतं, मात्र दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. अचूक लक्ष आपण पाहतोय. वीस धावा झाल्यात. लेग बायची एक धाव आली होती, एक चेंडू अजूनही शिल्लक. या मॅच मध्ये 20 धावा झालेले आहेत. चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोया गावदेव सुंदरवाडी घागर कोड संघ तुम्ही पाहतायत आणि त्यांना फाईट करतोय अनिकेत भाऊ उंबर कोड संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला, इथून सामना जर तुम्ही जिंकताय तर सुपर 8 मध्ये दाखल होऊ शकता. आणि सुपर 8 मध्ये ज्यावेळी तुम्ही याल तिथून पराभूत झाला तर काहीतरी पारितोषिक तुम्हाला जरूर मिळणार आहे. 5व्या 6व्या 7व्या 8व्या क्रमांकासाठी सुद्धा पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दोन षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 21. पुढची मॅच बोरखर बॉईज विरुद्ध समरभूमी तुर्बे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. 10.50 सरासरीने धावा आपल्याला धावपळकावती पाहायला मिळतात त्या 21. पुढची मॅच सी गटातील पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच आहे, बोरखर बॉईज विरुद्ध समरभूमी तुर्बे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथून बघायचं कोणता संघ दोन सामने जिंकतोय, गावदेव सुंदरवाडी घागरगोड की अनिकेत भाऊ उंबरकोड. शिवगर्जना लोहारे संघाने एक सामना जिंकलाय. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सातत्याने ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं, आपण पाहतोय अरुणजी शेडगे साहेब, जयवंतजी मालुसरे साहेब, आपण पाहतोय नरसर युवक प्रतिनिधीचे प्रमुख सल्लागार, पोलाडपूर मधील प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतोय सुनील रामचंद्र मालुसरे, गणेश शंकर मालुसरे साहेब, चंद्रकांत कोलसकर साहेब, निनाद बेलोसे, कैलास माळुसरे, प्रकाशजी भोईर साहेब, नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डोंबिवली वेस्ट पांडुरंग झुंजार साहेब, सरपंच साखरगाव निलेशजी अहिरे साहेब, शिवसेना तालुका प्रमुख पोलादपूर, त्यानंतर गणेश माळुसरे, सचिन खेडेकर, स्वप्नील उतेकर प्रसिद्ध उद्योजक पोलादपूर तालुका, रमेश तुकाराम माळुसरे, अखिलेश माळुसरे आणि श्रीकांत निवास शेठ उतेकर राष्ट्रवादी काँग्रेसचं सचिव. 22च्या स्वरूपात एक धाव. बोरखर बॉईज कॅप्टन या लवकर, समरभूमी तुर्बेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. बोरखर बॉईज कॅप्टन या लवकर या टॉस साठी. धावसंख्या आपण बघू शकाल 22. तिसरा षटक मार्गस्थ असणार आमचे ऑफिशियल स्कोरर गौरव जाधव आम्हाला माहिती देत असताना चांगली स्कोरिंग कालच्या दिवसात सुद्धा त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली. चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आहे, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये गावदेवी सुंदरवाडी घागरकोड या संघाला.
शॉट फाइन लेगला फिल्डिंग थोडीशी खराब म्हणता येणार नाही, कारण की एक धाव जरी चेंडू हातामध्ये मिळाला असता तरी एकच धाव मिळाली असती आणि इथे एकच मिळाली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकेल 24 धावपळ कधी तुम्ही पाहू शकाल. 30 षटक मार्गस असताना गोलंदाज सूरजने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि तीच गोलंदाजी सूरजची आपल्याला सेकंड मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत सूरजने फेकलेत, एक विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. मात्र हा चेंडू पाहावा लागेल स्वप्नील सरांना, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर आहे, पंचांनी वाईट घोषित केलंय. शिवसेना तालुका प्रमुख आपण पाहतोय आमचे मार्गदर्शक अनिलजी मालुसरे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना. धावसंख्या 25. अकूट टप्प्याचा बॉल होता मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, झेलची शक्यता आहे आणि फलंदाज होईल बाद. 25 आपण पाहतोय, 25 दुसरा धक्का. नवीन फलंदाज रोहितला तुम्ही पाहतायत, सूरज चांगली गोलंदाजी करतायत. सूरजने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा त्याला विकेट मिळाल्या, चांगली गोलंदाजी त्यांनी केली. कारण खेळपट्टीचा ज्यावेळी तुम्हाला अंदाज येतो एक्झॅक्टली चेंडू तुम्हाला कुठे पिचिंग करायचं ह्याचं जर तुम्हाला माहिती. क्या बात आहे, स्लो रोवन चेंडू होता. बघा चेंडूची गती कमी केली, बघा एक्सचेंज रिप्ले तुम्ही बघू शकता, फिंगर रोल केले राईट टर्म राऊंड द विकेट आणि चेंडू पडल्यानंतर बघा थोडा साथ मध्ये आला. डॉट चेंडू जी इथे समाप्त होईल, 3 षटकांचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या ती 25. सूरजने जबरदस्त गोलंदाजी केली, 2 धावा दिल्यात, 2 विकेट सुद्धा घेतल्यात. गावदेवी सुंदरवाडी घागर कोट संघ बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत भाऊ उंबर कोट संघ फिल्डिंग करतोय, ज्या संघाने 29 धावांवरती रोखलं होतं. अनिकेत भाऊ उंबर कोट या संघाने या मॅचमध्ये सुद्धा त्यांचे तोच प्रयत्न असेल 37 थांबवायचा, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 षटकं त्यांनी फेकलेत, फक्त 25 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज सागर. सागर येत आहेत स्लॉगरच्या षटकामध्ये, कारण की वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4th षटक आपण पाहतोय सागरला. सेकंडला अमोल आहे, ज्या अमोलने 9 चेंडूमध्ये 15 धावा केल्यात. रोहित नोट सेकंडला, रोहितला अजून या मॅचमध्ये खातं उघडायचंय. बोरगर बॉईज कॅप्टन या जरा. एक्सचेंज रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, सुंदर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडंसं किंचित आतमध्ये आला सागरचा पहिला चेंडू डॉट. मी मगाशी उल्लेख केला, मगाशी सुद्धा अनिकेत भाऊ उंबरकोड या संघाने 29 रोखलं होतं आणि इथे काय घडलंय मैदानामध्ये बघा. एक्सचेंज रिप्ले आपण बघूया. हा चेंडू डॉट आहे, गुड डिसिजन स्वप्नील सरांचं मी कौतुक करेल. चेंडू ऑफ स्टंपच्या आतमध्येच तुम्हाला पाहायला मिळतोय. हाय चेंडू सुंदर आहे, सलग 3 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज सागरचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने सागरने स्लॉगरच्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी केली, आपला अनुभव पूर्णपणाला ते पणाला लावत असेल, कारण तुमच्याकडे अनुभव असणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही कोणत्याही टीममध्ये खेळता, ज्यावेळी तुमच्या संघामध्ये एखादा सिनियर खेळाडू असतो त्याचा आदर करा, त्याचा मार्गदर्शक घ्या आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरमध्ये होऊ शकतो. कुटफ्याचा बॉल होता, गॅपमध्ये खेळतायत, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय संघर्षमय चौकार.
संघाने जयन वन पणस कोड संघाला 29 वरती रोखला होता. मात्र इथे 30 झालेत, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघायचं या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहिलं तर काय सेट होईल निखिल, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 30च धावा झाल्यात. मात्र 30-35 हे चांगलं टार्गेट असतं ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेट ओरम क्रिकेट तुम्ही ज्यावेळी खास करून खेळता. अंडरम क्रिकेटचं फॉर्मेट तुम्ही पाहिलं 24 बॉल 24 होत नाही आहेत, 24 बॉल 20 होत नाही आहेत. तर ओरम क्रिकेट हे चित्र खूप कमी पाहिलं मी. तर चांगला चेंडू होता, मग अशी 29 वरती रोकला, आता 30 वरती रोकलंय. म्हणजे गोलंदाजी किती चांगली आहे टीम अनिकेत भाऊ उंबरकोट या संघाने. मात्र काही सन्मान आपण करणार आहोत. गणेश उतेकर आमच्या व्यासपीठ उपस्थित, त्यांचा सत्कार केला जाईल. मी निखिल मालुसरे यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचे. गणेश उतेकर साहेबांना विनंती असेल या आपला सत्कार होईल. गणेश उतेकर, गणेश उतेकर यांचा सत्कार इथे केला जाईल.
सी गटातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. बी गटात आज शिवसंभव अडवले या संघाने दोन सामने जिंकले. पहिल्या मॅचमध्ये अडवले खुर्द संघाला पराभूत केलं, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं पवारवाडी संघाला पराभूत केलं. सलामी जोडी तुम्ही पाहतात निखिल आणि विशाल, आणि पहिले षटक घेऊन ते गोलंदाज राकेश. राकेशला तुम्ही पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठ यांकडनं ते गोलंदाजी करत आहेत. हा चेंडू अपील केलं होतं आणि कदाचित हा व्हाईट बचावण्यासाठी अपील होतं. एक्सचेंज रिप्ले आपण बघूया. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, कोणत्या प्रकारचं बॅट अंगाला ब्रश झाला नाही, व्हाईट बॉल आहे. राकेशचा पहिला चेंडू खराब आपल्या पाहायला मिळतो. 31 चा टार्गेट या मॅचमध्ये. आता स्ट्रॉंग अपील होतं मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. एक्सचेंज रिप्ले आपण बघूया. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाही, डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी सिक्सर. षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल, धापलका धाव लागल्यात 6. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली. अनिकेत भाऊ उंबरकोड या संघाने पहिलाही सामना त्याने सहज जिंकला होता. याही मॅचमध्ये तोच त्यांचा प्रयत्न दिसतोय ज्या पद्धतीने हा चेंडू निखिलने सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. हाही फटका चांगलाय, स्टँड अँड डिलेव्हर, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 11. बघायचं इथून कोणता संघ दोन सामने जिंकून सुपर 8 मध्ये दाखल होईल. आणि आज या सी गटात एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. काल अमित सरांचा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. खराब चेंडूवरती योग्य उत्तर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक्सचेंज रिप्ले आपण बघतोय. राकेश वारंवार शॉर्टअप लेंथची गोलंदाजी करत असेल, मग अकूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, तिथेही सिंगल मिळाले. चांगली सुरुवात केली या मॅचमध्ये अनिकेत भाऊ उंबरकोड या संघाने. आतापर्यंत 16 धावा त्यांनी कुठल्यात, 31 पाठलाग ते करत असताना त्यांना माहिती इथून मॅच जिंकली तर आपण सुपर 8 मध्ये दाखल होऊ, आणि सुपर 8 मध्ये जरी आपण पराभूत झालो तर काहीतरी बक्षीस आपल्याला मिळणार आहे. हाही फटका चांगला, इन साइड आउटच्या माध्यमातून एक सुंदर आणि देखणा फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वीस धावांचं महागडं षटक तुम्हाला पाहायला मिळालं राकेशचं, कारण टार्गेट 31 होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या 20 आल्यात, फक्त 11 रन दूर आहे विजयापासून. अनिकेत भाऊ उंबरकोड हा संघ तुम्ही पाहत आहेत. कालचा दिवस आपण पाहिला तर दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायतेवाडी संघ जो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे, मात्र
कांगोरी गड सडे या संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. 8 लाख तो संघ पराभूत झाला. संदेशने जबरदस्त खेळ केला होता. 2 मॅन ऑफ द मॅच संदेशने घेतले. मग तो संदेशचं रनआउट होणं, संदेशचं झेलबाद होणं त्या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आहे आणि झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जणू काही सामना सोडलाय गावदेवी सुंदरवाडी घागरकोड या संघाने. मयूर आलेत, मयूरला कदाचित विकेट मिळाली असती. धावसंख्या 24, फक्त विजयापासून 7 धावा दूर आणि सुपर 8 मध्ये दाखल होईल. आजच्या दिवसात एक मॅच अजून खेळावी लागेल. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. राईट मोर द विकेट ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला होता, मात्र चेंडू पडल्यानंतर बघा किती वेगाने आतमध्ये आला. बऱ्याच वेळा आपण भारतीय कसोटी सामने ज्यावेळी पाहतो अश्विनला तुम्ही पाहतात, चेंडू पडल्यानंतर त्यांचा आतमध्ये येतो. इथे फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, फाईन लेग वेगाने धावतायत, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 22च्या स्वरूपात चौकार. बोरगर बॉईज जशी मॅच संपेल आपण लगेच फिल्डिंग लावा आणि समोर भूमी तुर्बे आपली बॅटिंग आहे, लक्षात घ्या. 3 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विजयच्या दिशेने वाटचाल करत असताना अनिकेत भाऊ उंबर कोड संघ. एकोणतीसावा, 2 धावा विजयापासून दूर आहे आणि विजयाचा चौकार येईल का. आणि सामना जिंकलाय अनिकेत भाऊ उमरकोड या संघाने. 2 सामने जिंकलेत. हार्ड लक गावदेवी सुंदरवाडी घागरकोड.